शिवसेना वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाजपला 4 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेला 2 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिपदासाठी इच्छुकांची महामंडळावर बोळवण होणार आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, महत्त्वाची राजकीय अपडेट। शिवसेना वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि भाजपला 4 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, शिवसेनेला 2 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद देखील मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिपदासाठी इच्छुकांची महामंडळावर बोळवण होईल याची शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेना वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल का किंवा होणार आहे असं म्हटलं जातंय। भाजपला 4 कॅबिनेट तर अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। 2 राज्यमंत्रीपद मिळतील आणि शिवसेनेला 2 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवळे। गणेश, काय अधिक माहिती मिळत आहे? नक्कीच, शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातला हा विस्तार होता आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपचे 6 आमदारांना मंत्रिमंडळावर स्थान मिळणार आहे। तर शिंदे गटातील 4 आमदारांना मंत्रिमंडळावर स्थान मिळणार आहे। यातील भाजपचे जे 2-4 आहे ते कॅबिनेट मंत्री तर 2 राज्यमंत्री, तर शिंदे गटातील 2 कॅबिनेट मंत्री तर राज्यमंत्री अशा पद्धतीने हा फॉर्म्युला असणार आहे। आणि जे बाकीचे काही आमदार इच्छुक आहेत त्यांना देखील महामंडळांवर त्यांची बोलवण केली जाणार आहे असंच म्हणावं लागणार आहे। कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार होतो यामध्ये फक्त जे 10 लोक आहेत आणि या 10 लोकांचंच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे। नक्कीच गणेश, याचं ऑफिशियल डिक्लेरेशन कधीपर्यंत होऊ शकतं? नक्कीच, शिवसेनेचा वर्धापन दिन आहे 19 तारखेला आणि या वर्धापन दिनाच्या अगोदरच या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो केला जाणार आहे असं सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे लवकरच याबद्दलची अधिकृत माहिती आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील, कारण की उपमुख्यमंत्री असतील, या बाकीचे नेते देखील आहेत, ते वारंवार सांगतायत की या सगळ्या संदर्भात आहे ते मुख्यमंत्री घोषणा करेल। त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात घोषणा करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।